आवाज मानदेशाचा। मान तालुक्याच्या गोंदावले केंद्रातील संभाजीनगर येथील प्राथमिक शाळेतील 2 शिक्षिकांनी 1 मे रोजी जिल्हा परिषद शाळेचा निकाल जाहीर करून टाकला आणि 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीला हरताळ फासला। 6 मे रोजी शाळा न उघडल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अनेक पालकांनी मान चौफेर न्यूजशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे। दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याच दिवशी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता पहिली ते इयत्ता 9वी पर्यंतचे निकाल जाहीर करण्यात येतात। मात्र यावर्षी महाराष्ट्र शासनाने 1 मे रोजी निकाल जाहीर न करता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्णतेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 6 मे 2023 राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिन साजरा करून शाळांचा शैक्षणिक निकाल जाहीर करावा। विद्यार्थी आणि पालकांना गुणपत्रिकांचं वाटप करण्यात यावे असे परिपत्रक काढले होते, परंतु मान तालुक्यातील बहुतांश शिक्षकांनी 6 मे रोजी शाळेकडे पाठ फिरून शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे। मान चौफेर न्यूजने याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही, पालकांच्या तक्रारीची टाळाटाळ केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप आमच्याकडे कोणाची लेखी तक्रार दाखल झालेली नाही, नाहीतर तुम्ही तक्रार द्या, आम्ही लगेच कारवाई करू असे संबंधित अधिकाऱ्यांनी मान चौफेर न्यूजशी बोलताना सांगितलंय। शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी जर अशा गोष्टी होऊ लागल्या तर शासनाच्या परिपत्रकांना काय अर्थ आहे? त्याबरोबर या शाळेवर कमांड असणारे केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी हे नियमितपणे तपासणी करतात की नाही हे देखील एक विशेष म्हणावं लागेल। मान चौफेर न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप जठार, गोंदावले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।